विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण तिसरे मानवी वसाहत आणि भूमी उपयोजन यामध्ये आपण शेवटचा जो टप्पा आहे भूमी उपयोजन याचा अभ्यास जो आहे तो आजच्या तासिकेला आपण करणार। भूमी उपयोजन याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की मानव जमिनीचा वेगवेगळ्या कार्यासाठी उपयोग करीत असतो त्याला त्या ठिकाणी भूमी उपयोजन असे म्हणतात। उदाहरणार्थ मानव जमिनीचा वापर आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या कार्यासाठी पुस्तकामध्ये कामासाठी करतो त्याला भूमी उपयोजन असे म्हणतात। आणि मानव जमिनीचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी करत असतो तर काही जमीन जी आहे ते वाहतुकीसाठी असते, काही जमीन जी आहे ती प्रशासकीय इमारतीसाठी मानव त्या ठिकाणी उपयोगात आणतो, काही जमीन जी आहे ती मानव खेळासाठी उपयोगात आणतो, काही करमणुकीसाठी उपयोगात आणतो। तर उदाहरण दिलेले आहे खालच्या बाजूला, ही व्याख्या दिलेली आहे, मानव जमिनीचा वापर आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या कार्यासाठी करतो त्याला भूमी उपयोजन असे म्हणतात। अतिशय सोपी व्याख्या आहे। आणि मानव कशासाठी उपयोगात आणतो, शेती, उद्योग, वसाहत, शैक्षणिक संस्था, प्रशासकीय कार्यालय, मनोरंजन, वाहतूक इत्यादी घटकासाठी जमिनीचा उपयोग होताना आपल्याला दिसतो। थोडक्यात असं म्हणण्यास काही हरकत नाही की भूमी उपयोजन याचा अर्थ भूमी उपयोगात आणणे, भूमीचं उपयोग कशा पद्धतीचं, उपयोजन याचा अर्थ उपयोग कशा पद्धतीने होते। दोन शब्द आहेत, भूमी म्हणजे जमीन आणि उपयोजन याचा अर्थ अशा पद्धतीचा की ती जमीन कोणत्या कार्यासाठी उपयोगात आणली जात आहे। तर यावरूनच शब्दशः व्याख्याही आपल्याला तयार करता येईल आणि उदाहरणही तयार करता येईल। साधारणतः आपल्याला भूमी उपयोजनाचे दोन प्रकार पाहायला मिळतात, एक आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा प्रकार जो आहे तो शहरी भूमी उपयोजन। ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये ग्रामीण भागामधली जी जमीन असते ती बहुतेक शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायाशी कार्यासाठी उपयोगात आणल्या जाते। असं विचारात घेतल्या जाते की ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीला पूरक अशा प्रकारचे व्यवसाय जे आहेत, शेतीला पूरक अशा प्रकारचे विविध घटक जे आहे ते त्या ठिकाणी उपयोगात आणल्या जातात। आणि मग त्या ठिकाणी ग्रामीण वसाहतीमध्ये जो उपयोग केला जातो तो प्रामुख्याने ग्रामीण उपयोजन म्हणजे काय, तर ग्रामीण भागामध्ये जमिनीचा शेती आणि शेतीशी संबंधित घटकाशी उपयोग केला जातो त्याला त्या ठिकाणी भूमी उपयोजन, ग्रामीण भूमी उपयोजन असं म्हणता येईल। आणि ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये भूमी अभिलेखाद्वारे अशा प्रकारचे मुद्दे दिलेले आहे, आठ मुद्दे दिलेले आहे की आठ वेगवेगळ्या कामासाठी ग्रामीण भागातील भूमीचा उपयोग आपल्याला होताना दिसतो। हे बघा, ए पासून तर इथे आय पर्यंत तुमच्या पुस्तकामध्ये त्याला 1, 2, 3 क्रमांक दिलेले आहे। तर आता ग्रामीण भूमी उपयोजनाचा पहिला उपयोग कोणता, तर आपल्याला असं दिसून येते की ग्रामीण भागातील भूमी जी आहे ती अधिकाधिक प्रमाणात किंवा काही प्रमाणात त्या ठिकाणी वनांखाली असलेली आपल्याला दिसते। वनांखाली आहे म्हणजे या ठिकाणी अतिशय घनदाट अशा प्रकारचे उंच असे वृक्ष आढळत असेल तर त्याला वने असे म्हणतात। आणि त्याला शासनाने त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं असते की हे संरक्षित जंगल वगैरे असेल तर अशा प्रकारच्या वनांचा समावेश या ठिकाणी होतो। तर ग्रामीण भागातील पहिला भूमी उपयोजनाचा प्रकार आहे वने। त्यानंतर बिगर शेती, बी मुद्दा, बिगर शेती याचा मुद्दा अशा पद्धतीचा आहे की जी जमीन निवासासाठी उपयोगात आणल्या जाते। म्हणजे आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला असं दिसून येते की ग्रामीण भागातील जी वसाहत असते ती वसाहत आणि त्या वसाहतीमध्ये असणारे प्रशासकीय कार्यालय, त्या वसाहतीमध्ये असणारे शाळा, त्या वसाहतीतला काही भाग जो आहे तो निवासासाठी उपयोगात आणला जातो। तर अशा प्रकारची जी जमीन आहे ती बिगर शेती, म्हणजे बिगर शेती म्हणजे तिथे कोणत्याच प्रकारची शेती केली जात नाही अशा प्रकारचा हा दुसरा भूमी उपयोजनाचा उपयोग आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येतो। त्याच्यानंतर तिसरा प्रकार पहा, ओसाड व अनुत्पादक भूमी, हा तिसरा निकष आहे की तिसरा अशा पद्धतीची भूमी असू शकते
कि जी भूमि ओसाड आहे अनुत्पादक आहे म्हणजे त्यावर कोणत्याही प्रकारचे यंत्र आणि तंत्र वापरून सुद्धा ती जमीन जर शेतीसाठी उपयोगात येत नसेल तर अशा प्रकारच्या भूमीला त्या ठिकाणी ओसाड व अनुत्पादक भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी वाळवंटी क्षेत्र असेल, एखाद्या ग्रामीण भागाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वाळवंटी क्षेत्र असेल तर त्याला ओसाड भूमीमध्ये समाविष्ट करतात. ही जमीन कोणत्याही प्रकारचा यांत्रिक पद्धत उपयोगात आणली किंवा एखाद्या ठिकाणी माउंटन फोल्ड पडलेली असेल, घडी पडलेली असेल एखाद्या भूमीला, तर हे क्षेत्र जे आहे ते शेतीयोग्य क्षेत्रामध्ये रुपांतरित करता येत नाही. अशा प्रकारचं क्षेत्र ओसाड व अनुत्पादक भूमीमध्ये समाविष्ट होते. त्यानंतर कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की प्रत्येक गाव आणि त्या गावाचं एक गायरान आपल्याला पाहायला मिळते. ती चराऊ कुरण आहे आणि ते बहुतेक ग्रामपंचायतच्या मालकीचं असते, ज्यावर त्या ठिकाणी गावातील गुरंढोरं जे आहे ते जाऊन त्या ठिकाणी चराई करू शकतात. अशा प्रकारचं क्षेत्र प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी गायरान चराऊ जमीन म्हणून ओळखल्या जाते आणि हे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना माहीत आहे की हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र गायरान चराऊ जमीन म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर ई प्रकार म्हणजे पाचवा प्रकार, किरकोळ वृक्ष पिके व वनराई. हे क्षेत्र जे आहे ते किरकोळ वृक्ष, याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की या क्षेत्रावर अधूनमधून काही वृक्ष पाहायला मिळतात, काही फळांचेही वृक्ष त्या ठिकाणी आढळून येतात आणि ही जी जमीन असते ही बहुतेक खाजगी व्यक्तीच्या मालकीची असलेली आपल्याला दिसेल. म्हणजे अधूनमधून फळबागा, काही ठिकाणी वृक्ष, अशा पद्धतीची ही हा जो उपयोग आहे हा ग्रामीण भागात जमिनीचा होताना आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर इथे जे तीन प्रकार आहे, पिकाऊ अनुत्पादक जमीन, चालू पड जमीन, चालू पड शिवाय जमीन. म्हणजे पहा तीन प्रकार दिलेले आहेत इथे, पिकाऊ अनुत्पादक जमीन, चालू पड जमीन, चालू पड शिवाय जमीन. तर याचा अर्थ अशा प्रकारचा आहे, याच्यात तीनच फरक आहे, हे तिन्ही प्रकार सारखेच आहे. फक्त इथे लक्षात घेण्यासारखं आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जी पीक घेण्यासाठी सक्षम आहे, ज्याच्यावर शेती केली जाऊ शकते, परंतु मागील पाच वर्षापासून ती जमीन पडीत पडलेली आहे, पड पडलेली आहे, त्याच्यावर कोणत्याच प्रकारची शेती होत नाही, याला पिकाऊ अनुत्पादक जमीन असे म्हणतात. नंतर चालू पड जमीन म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की शेतकरी ही शेती एखाद्या वर्षासाठी स्वतःहून पडीत ठेवतो, स्वतःहून त्या ठिकाणी उत्पादन घेत नाही. अशा प्रकारची जी जमीन आहे तिला चालू पड जमिनीमध्ये समाविष्ट केल्या जाते आणि याचं कारण आपल्याला माहित आहे की जमिनीमध्ये सातत्याने उत्पादन घेत असताना जमिनीचा कस कमी होतो, जमिनीतील सेंद्रिय घटक द्रव्याचं संतुलन कायम ठेवण्यासाठी शेतकरी जो आहे तो काही वर्षानंतर एखाद्या वर्षासाठी जमीन जी आहे ती पडीत ठेवतो, त्याला म्हणतात चालू पड जमिनीचं क्षेत्र. नंतर चालू पड शिवाय जमीन, आता हा प्रकार वेगळा, हा पाच वर्षापेक्षा अधिक झाला. पहिला प्रकार पहा, पाच वर्षापेक्षा अधिक जमीन जी आहे ती पडीत पडलेली आहे. इथे कशासाठी ठेवलेली आहे, इथे शेतकऱ्याने फक्त एका वर्षासाठी शेत जमीन जी आहे ती पडीत ठेवलेली आहे, इथे उत्पादन घेत नाही. आणि चालू पड शिवाय जमीन याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की ती उत्पादनामध्येच आहे परंतु ती पडीत होऊन त्या ठिकाणी एक वर्षाच्या वरचा कालावधी झालेला आपल्याला दिसतो. एक वर्षाच्या वरचा कालावधी जर त्या ठिकाणी झालेला असेल तर त्याला चालू पड शिवाय जमीन असं म्हटल्या जाते. आणि ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये सर्वात शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे निव्वळ लागवली खालील क्षेत्र. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे, निव्वळ लागवली खालील क्षेत्र याचा अर्थ, हे
ही जमीन संपूर्णता शेती खाली असलेली आपल्याला दिसते, उत्पादनाच्या शेतीच्या उत्पादनाच्या अंतर्गत येत असलेली आपल्याला दिसते। ही संपूर्ण जमीन त्या ठिकाणी शेतीसाठी उपयोगात आणली जाते। अशा पद्धतीने ग्रामीण भागातील भूमी उपयोजन आपल्याला पाहायला मिळते। वन बिगर शेती म्हणजे हे निवासासाठी, ओसाड व अनुत्पादक म्हणजे इथे कोणत्याच तंत्राने शेतीचं उत्पादन केल्या जाऊ शकत नाही। हे गावरान हे माहितच आहे सर्वांना, जे ग्रामीण भागामध्ये राहतात तिथे गावरान चरव पुरण असते अशा प्रकारचं क्षेत्र। इथे फळबागा लावलेल्या असतात, अधून मधून वृक्ष आढळून येतात। असा वनराईत जर प्रदेश असेल तर बहुतेक हे क्षेत्र खासगी व्यक्तीच्या मालकीचं असलेलं आपल्याला दिसते। पडीत म्हणजे 5 वर्षासाठी, हे एका वर्षासाठी, हे 1 वर्षापेक्षा थोडासा अधिक वर्ष झालेलं असेल पण 5 वर्षापेक्षा कमी। आणि नंतर निवड लागवडीखाली क्षेत्र म्हणजे संपूर्णतः शेतीसाठी गजदार अशा प्रकारचं क्षेत्र की ज्या ठिकाणी प्रत्येक वर्षी पिकाचं उत्पादन घेतलं जाते, अशा प्रकारचं ग्रामीण भागात भूमी उपयोजन होताना आपल्याला दिसते। नंतर आता दुसरा प्रकार पाहून आपण भूमी उपयोजनाचा की नागरी भागामध्ये जी भूमी उपयोजन केल्या जाते ते कशा प्रकारचं असते। आपल्याला माहित आहे नगराची व्याख्याच आपल्याला माहित आहे, नगर म्हणजे काय किंवा नागरी विभाग म्हणजे काय। तर ज्या विभागामध्ये 75% लोक जे आहे ते द्वितीय आणि तृतीय व्यवसाय करून राहिलेले असते, अशा प्रकारच्या मानवी वसाहतीला त्या ठिकाणी बहुतेक आपण नागरी वसाहतीमध्ये समाविष्ट करतो। आणि मग नागरी वसाहतीमध्ये जे कार्य चालेल, जी जमीन आहे ती जमीन कोणकोणत्या कार्यासाठी उपयोगात आणल्या जाईल, तर बघा इथे दिलेलं आहे। नागरी वसाहतीमध्ये भूमी उपयोजन होत असताना सर्वात मोठं क्षेत्र जे आहे ते निवासी क्षेत्र असलेलं आपल्याला दिसते। नागरी विभागामध्ये अधिकाधिक लोक ही जमीन वास्तव्यासाठी उपयोगात आणताना आपल्याला दिसतात। वास्तव्यासाठी तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलन्या, तिथे राहण्यासाठी जी निवास असतात ते निवास क्षेत्र त्या ठिकाणी बांधलेली असतात, अशा प्रकारचं निवासी क्षेत्र। त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कार्य कोणतं असते या भागामधील, बहुतेक शहरांमधील औद्योगिक क्षेत्र। तर बहुतेक जमीन जी आहे ती उद्योगासाठी उपयोगात आणली जाते। औद्योगिकरण इथे उत्पादनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असलेल्या आपल्याला दिसतात। वस्तू निर्माण प्रक्रिया ज्या प्रदेशात चालतात अशा क्षेत्राला त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते। नंतर संस्थात्मक क्षेत्र, संस्थात्मक क्षेत्र याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जी जमीन त्या ठिकाणी विद्यालय, महाविद्यालय, शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांच्यासाठी उपयोगात आणल्या जात असेल त्यांचा समावेश संस्थात्मक क्षेत्रांमध्ये होताना आपल्याला दिसते नागरी विभागामध्ये। नंतर पहा मनोरंजनाखालील क्षेत्र, मनोरंजनाखालील क्षेत्र याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की नागरी विभागामध्ये चित्रपट गृहे असेल तर त्याचा समावेश जो आहे तो मनोरंजनाखालील क्षेत्रामध्ये होईल। कलादालने असतील तर त्याचा समावेश जो आहे तो मनोरंजन खालील क्षेत्राखाली होताना आपल्याला दिसते। जी जमीन करुणमुखीसाठी, आनंदासाठी, खेळासाठी उपयोगात आणला जाईल त्या संपूर्ण जमिनीचा समावेश मनोरंजनाखालील क्षेत्राखाली होताना आपल्याला दिसेल। याच्यामध्ये केवळ थिएटर्स म्हणजे चित्रपटगृहे, कलादालने यांचा समावेश होणार नाही तर याबरोबर क्रीडांगणे, त्याबरोबर त्या ठिकाणी उद्याने या घटकांचाही समावेश मनोरंजनाखालील क्षेत्राखाली होताना आपल्याला दिसेल। नंतर नागरी विभागामध्ये अधिकाधिक जमीन वाहतुकीसाठी सुद्धा वापरली जाते। वाहतुकीसाठी याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की ज्या जमिनीचा उपयोग नागरी भागातील लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी करत असेल असं जे क्षेत्र असते त्याला तळ म्हणतात। तर उदाहरणार्थ बस स्थानक असेल, विमानतळ असेल, रेल्वे स्थानक असेल, या घटकांचा समावेश वाहतूक विषयक भूमी उपयोजनामध्ये होताना आपल्याला दिसेल। नंतर व्यापारी क्षेत्र, नागरी विभागातलं अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे व्यापारी क्षेत्र। नगरातील मध्यवर्ती भाग जो आहे तो आपण त्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स असं विचारात घेतल्या जाते। ज्या ठिकाणी वस्तूंची देवाणघेवाण, कच्च्या मालाची देवाणघेवाण होताना दिसते असं जे क्षेत्र असते त्याला व्यापारी क्षेत्र असे म्हणतात। आणि आपण जर त्या शब्द
इंग्रजी मध्ये उपयोगात आणताना आपल्याला दिसते शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, मॉल्स आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. या सर्व घटकांचा समावेश व्यापारी क्षेत्रामध्ये नागरी भूमी उपयोजनाच्या अंतर्गत होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर हा शब्द थोडासा नवीन आहे आपल्याला, रेखांकित सीमांकित भूखंड. रेखांकित सीमांकित भूखंड याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे, नागरी विभागातील निवासी क्षेत्रापासून थोड्या लांब अंतरावर एक सीमावर्ती क्षेत्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर नवीन इमारतीचं बांधकाम चालू असते, अशा प्रकारच्या क्षेत्राला त्या ठिकाणी रेखांकित सीमांकित भूखंड असे म्हटले जाते. आणि या क्षेत्रामध्ये नवीन नवीन जमिनीचा समावेश होताना आपल्याला दिसते. जी जमीन त्या ठिकाणी शेतीयोग्य क्षेत्र होती ती शेतीयोग्य क्षेत्र रूपांतरित होऊन त्या ठिकाणी बांधकाम केले जाते असं क्षेत्र म्हणजे रेखांकित सीमांकित भूखंड असं होय. आणि त्याच्यानंतर आणखी एक शेवटचा प्रकार दिलेला आहे नागरी भूमी उपयोजनामध्ये, संमिश्र भूमी उपयोजन. विद्यार्थी मित्रांनो, संमिश्र भूमी उपयोजन याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की शहराचा असा एखादा भाग की ज्याचा उपयोग विविध कार्यासाठी होताना आपल्याला दिसते. आणि बहुतेक जे मुख्य आणि दाटीवाटीचे नगरांमधील क्षेत्र आहे ते संमिश्र भूमी उपयोजनासाठी उपयोगात येताना आपल्याला दिसतात. संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की एखाद्या प्रदेशात जमीन वेगवेगळ्या कार्यासाठी उपयोगात आणल्या जाते. म्हणजे निवासी क्षेत्र तिथेच दिसते, तिथेच त्या ठिकाणी शाळा महाविद्यालय दिसतात, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी लगेच बाजूला लागून जे आहे ते कला दालने पाहायला मिळतात, काही ठिकाणांमध्ये व्यापारी संकुलन असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसते. अशा प्रकारचा जमिनीचा वेगवेगळ्या कार्यासाठी उपयोग हे एकाच क्षेत्रामधून होत असेल, लगेचच्या क्षेत्रामधून त्या ठिकाणी होत असेल, तर अशा क्षेत्राला संमिश्र भूमी उपयोजनाचं क्षेत्र असं म्हटल्या जाते. तर नागरी विभागामध्ये हे क्षेत्र फक्त हा मुद्दा इतका सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही मुद्दे जरी लक्षात ठेवले आणि स्वतःच्या भाषेमध्ये जरी त्या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं उत्तम स्वरूपाची लिहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळण्यासाठी हा प्रश्न अतिशय उपयुक्त असलेला दिसेल. फक्त काही शब्द वेगळे आहे, रेखांकित सीमांकित भूखंड, बाकी शब्द पाहिले की तुम्ही त्या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, भूमीचं उपयोजन होत असताना भूमी दोन विभागासाठी उपयोगात आणली जाते, एक आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि एक नागरी भूमी उपयोजन. आता भूमी उपयोजनामध्ये एक मुद्दा पुस्तकामध्ये आणखी दिलेला आहे थोडासा, तो लक्षात घेणे आवश्यक आहे. भूमी उपयोजन व भूमी आच्छादन असा शब्द लक्ष द्या आता इकडे. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन, तर भूमी आच्छादन म्हणजे काय पहिल्यांदा हे समजून घेऊ. बहुतेक दोन्ही शब्द जे आहे ते आपण सारख्याच अर्थाने उपयोगात आणतो, परंतु भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन या शब्दाचा अर्थ आपण विचारात घेत असताना आपल्याला असं दिसून येते की जी जमीन त्या ठिकाणी नैसर्गिक घटकाने व्यापलेली आहे, नैसर्गिक घटकाने व्यापलेली आहे, म्हणजे समजा त्या ठिकाणी नदीचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी वाळू आहे, त्या ठिकाणी वनव्याप्त क्षेत्र आहे, तिथे वृक्ष लागलेले आहे, वनांचे चरावकृण आहे, असं जे क्षेत्र नैसर्गिक घटकांनी व्यापलेलं आहे या नैसर्गिक घटकांनी व्यापलेल्या क्षेत्राला आच्छादन म्हणतात. कारण त्यांनी ते सर्व क्षेत्र जे आहे ते आच्छादलेलं आहे. आणि भूमी उपयोजन म्हणजे काय, तर भूमी उपयोजन याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की ती जमीन मानव त्या ठिकाणी आपल्या कार्यासाठी उपयोगात आणत असेल, म्हणजे तीच जमीन आहे. समजा एखादं क्षेत्र आहे की ज्यावर त्या ठिकाणी लहान मोठे वनस्पती आढळून राहिले, पण मानवाला लक्षात आलं की त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, बगीचा करायला पाहिजे, त्या ठिकाणी काय करायला पाहिजे तर त्या ठिकाणी क्रीडांगण करायला पाहिजे. तर जेव्हा तीच जमीन एखाद्या क्रीडांगणासाठी उपयोगात आणल्या जात असेल तर याला त्या ठिकाणी म्हणता येईल भूमी उपयोजन. कारण मानवाने ते जे क्षेत्र होतं त्यावर काही वनस्पती होती, काही वृक्ष होते, ते भूमी आच्छादन झालेलं क्षेत्र हे त्यांनी कशामध्ये रुपांतरित केलं, भूमी उपयोजनामध्ये रुपांतरित केलेलं आपल्याला दिसते. किंवा
एखाद क्षेत्र आहे की जे त्या ठिकाणी अशा पद्धतीने नैसर्गिक घटकाद्वारे आच्छादलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी एक मोठा उद्योगाची निर्मिती झाली, तिथे एक मोठ्या इमारतीची निर्मिती करण्यात आली उद्योगाच्या, तर याचा अर्थ अशा प्रकारचा आहे त्याला भूमी उपयोजन असं म्हटल्या जाईल। तर ह्या दोन घटकामध्ये एक पुसटशी अशा प्रकारची सीमारेखा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक नवीन मुद्दा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे ज्याच्यावर काही महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत, तो मुद्दा आपण पाहू। जमिनीचा उपयोग होत असताना काही जमीन जी आहे ते ग्रामीण भागासाठी उपयोगात आणले जाते आणि काही जमीन जी आहे ती नागरिक भूमी उपयोजनामध्ये समाविष्ट होतात, परंतु काही क्षेत्र असे आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथे की या बाजूला हे अशा प्रकारचं एक मोठं शहर आहे, नागरी विभाग आहे आणि दुसऱ्या बाजूला असं लहानस एखादा ग्रामीण भाग आहे। आता हा नागरी विभाग त्याच्या विस्ताराबरोबर थोडा वाढत गेलेला आपल्याला दिसतो, अशा पद्धतीने विस्तारित होताना आपल्याला दिसते। इथून या भागात जाण्यासाठी रस्ता आहे, या ठिकाणी ही जी ग्रामीण वसाहत आहे या ग्रामीण वसाहत आणि ही नागरी वसाहत यामधलं जे मधलं ठिकाण आहे हे जे संक्रमित ठिकाण आहे याला काय म्हटलं जाते, तर याला ज्या ठिकाणी एक नवीन शब्द आलेला आहे ग्रामीण नागरी झालर क्षेत्र। विद्यार्थी मित्रांनो झालर क्षेत्र, झालर हा शब्द आपण सर्वांनी ऐकलेला आहे। झालर क्षेत्र लक्षात घेत असताना तुम्ही थोडक्यात एक लक्षात घ्या की मुलींचा जो पोशाख असतो त्या मुलींच्या पोशाखामध्ये एक झगा शिवलेला असतो, एक फ्रॉक शिवलेला असतो आणि फ्रॉकला खालून त्या ठिकाणी एक झालर आपल्याला पाहायला मिळते, एक कर्टन तयार झालेला आहे समजा, म्हणजे समजण्यासाठी सांगतोय मी तुम्हाला झालर हा शब्द कशा पद्धतीने उपयोगात आणला गेला आहे। तर एक कर्टन खूप मोठा कर्टन आहे पण त्याला खालून त्या ठिकाणी असं गुंफण असणारा लहानसा असा शुभिवंत असा घटक लावला जातो त्याला सुद्धा आपण झालर असे म्हणतो। आता इथे काय झालेलं आहे की एवढा मोठा नागरी विभाग संपला आणि इकडे हा एवढा मोठा ग्रामीण विभाग सुद्धा संपला, पण याच्या मधलं जे क्षेत्र आहे ते झालर मध्ये समाविष्ट होते, म्हणजे कापड नाही फ्रॉक नाही, लक्षात येऊ ना, फ्रॉक नाही, फ्रॉकच्या खालची जी बॉर्डर आहे जी शुभिवंत आहे त्याला आपण झालर म्हणतो, कर्टन नाही एक पडदा नाही पण पडद्याच्या खाली एक शोभिवंत अशा प्रकारचा लहानसा तुकडा लावलेला असेल त्याला काय म्हणतो आपण झालर म्हणतो। या ठिकाणी सुद्धा नागरी विभाग आणि ग्रामीण विभाग हे दोन जवळजवळ विभाग आहे आणि जो मधला प्रदेश अतिशय छोटासा राहिलेला आहे अशा लहानशा क्षेत्राला संक्रमित क्षेत्राला त्या ठिकाणी ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र असं म्हटलं।